ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री मार्कंडेय महामुनी यांचा रथसोहळा व राखी पौर्णिमा याचे औचित्य साधून तेलंगणातील अर्थमंत्री टी हरीश राव, गृहमंत्री महम्मद अली, महाराष्ट्र प्रभारी के वंशीधर राव, आमदार एस रमणा हे सोलापुरात आले असता प्रभाग 26 माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी होडगी रोडवरील महावीर चौकात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. प्रथम त्यांचे शाल, श्रीफळ व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाज व बंजारा समाजातील महिला व पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून स्वागत करून नृत्य सादर केले. त्यावेळी अर्थमंत्री टी हरीश राव व त्यांचे सहकारी मंत्री आमदार यांनी केलेल्या आदर सत्कारामुळे मनापासून आभार मानले. तसेच भविष्यात महाराष्ट्रातील व सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाज, बंजारा समाज, SC, ST, OBC वंचित घटकासोबत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे भक्कमपणे उभे राहतील व तेलंगणा राज्यात जसे विकासाचे मॉडेल आहे तसे महाराष्ट्रात व जिल्ह्यात करून दाखवू असे ठोस आश्वासन दिले. यावेळी माजी नगरसेवक नागेश वल्याळ, शहराध्यक्ष दशरथ गोप, संतोष भोसले, जुगनूबाई आंबेवाले, पिंटू राठोड, शिवा काळे, कुंभारी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ काळे, विजय काळे आदी उपस्थित होते.